नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा त्याच ताईला पुन्हा उत्तर। ठीक आहे, काही लोकांना ना म्हणजे प्रेमाची भाषा समजत नाही। दोन दिवसापासून प्रेमाने बोलत आहे पण तिला समजत नाही आहे। आणि तुझा व्हिडिओ मी तुला सांगते, पहिला व्हिडिओ पूर्ण बघितला नव्हता, कालचा व्हिडिओ पूर्ण बघितला नव्हता आणि आजचा पण व्हिडिओ मी पूर्ण बघितलेला नाही, तुला सगळ्यात अगोदर सांगून देते। ठीक आहे, फक्त मला एवढं सांगितल्याने जे सांगणारे आहेत त्यांनी, तू व्हिडिओच्या लास्टमध्ये बोललेली आहे, तू जर या व्हिडिओचं उत्तर देशील तर तू निर्लज्ज आहे। हो, मी निर्लज्ज आहे। ठीक आहे, परंतु तू किती चांगली आहेस हे तुझ्या व्हिडिओमधून दिसत आहे, म्हणून तू आधी माझ्या मातृत्व करून फिरते ना, तर मी ॲक्सेप्ट केले ना आहे ना की मी पैसे मागितलेले आहेत आणि मी पब्लिकचे पैसे परत दिलेले पण आहेत। आणि राहिल्या ज्या ताई वगैरे कमेंट्स करत आहेत की तिला माहिती नाही का कोणकोण पैसे दिले, तर त्या ताईंना सांगायचं आहे मला त्याच ज्यांनी पे केलेले आहेत ना त्यांचे नावं माहितीच पाहिजे ना। तिच्या चॅनलला नावच नाही आहे, काय आहे तर ते म्हणतो ना आपण, एखादं मूल बेवारीच असते, त्याचे मायबाप कोण आहेत हे त्याला माहीतच नसतात। त्याच्यामुळे मी कशी कन्फर्म करू की हिचं नाव काय आहे आणि मी कोणाला पैसे देऊ, कारण माझ्या गुगल पेला मी ज्या ज्या लोकांची अमाऊंट दिलेली आहेत त्यांनी घेतलेली आहे। आणि जेव्हा मी पैसे परत देण्याचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा त्याच गुगल पेला मला सगळ्यांचे मेसेज आहे की ताई, दिलेलं दान आम्ही परत घेणाऱ्यापैकी नाही आहे, तुम्ही या पैशातून आमची जे मदत आहे ते पैसे गोळा करा आणि याचं स्वराजला एक तर गोल्ड बनवा, एक तर त्याच्या शिक्षणासाठी वापर करा। ठीक आहे, आणि असे भरपूर लोक आहे आणि त्यांची अमाऊंट किती आहे आणि त्या अमाऊंटमधून मी स्वराजसाठी काय केलं हे तर तुम्हाला 15 जुलैला त्याच्या बड्डेला दिसणारच आहे। असे भरपूर लोक आहेत की ज्यांची मदत होती 100, 200 आणि 500। ठीक आहे, आणि मी जे अमाऊंट परत केलेले आहे त्या अमाऊंट आहे 10, 20 आणि 5, ह्या अमाऊंट मी परत केलेल्या आहे। परंतु ज्या लोकांच्या 500, 200, 100 कोणाकोणाची 50, 20 आणि 10 रुपये पण होते, आता या चिल्लरपैकी हिचे चिल्लर कोणते आहेत ते मला माहिती नाही। ठीक आहे, परंतु मी आता गृहीत धरते की 100% खोटी आहे, हिने 1 रुपयाची मदत केलेली नव्हती, फक्त हिला पब्लिसिटी स्टंट पाहिजे होता म्हणून ही माझा फोटो वापरते, माझं नाव वापरते। तर मी भीक मागितली होती हे तुझ्या मते मागितली होती, मी मदत मागितली होती आणि मी परत करणार हे मी बोलली होती आणि मी ती केलेली आहे। आणि तू जर एवढी खरी असती ना तर तू पुरावा दाखवला असता, याचा अर्थ तू खोटी आहे आणि माझ्या नाव वापरून माझा फोटो वापरून तू भीक घे। आणि आता तू जर व्हिडिओ केला ना तर नंबर 1 भिकारी यूट्यूबवरची तू आहेस, बाय। आणि मला गरज नाही आहे तुझ्यासारख्या भिकारीला 14-14 मिनिटाचा व्हिडिओ देण्याची, ठीक आहे, तुझी जेवढी लायकी आहे ना तेवढ्याच मिनिटाचा तुला व्हिडिओ दिलेला आहे। तुला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माहिती आहे का माझ्या नावाचा आणि माझ्या फोटोचा वापर करावा लागते आणि मी हे दिलेली तुला डिजिटल भीक आहे। ठीक आहे, बेस्ट ऑफ लक, माझ्या नावाचा माझ्या फोटोचा वापर कर आणि भीक मागत राहा यूट्यूबवर। ओके, बाय।